स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, स्वामी भक्त पंकज पाटील यांनी एक कमेंट मध्ये प्रश्न विचारलाय की सुंदराबाईंचा श्री स्वामी देवांना धाक होता का, म्हणजे स्वामी देव सुंदराबाईंच्या धाकात होते का। स्वामी भक्त हो, अरे अनंत ब्रह्मांडाला ज्याचा धाक आहे तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक, ज्याच्या एका दृष्टिक्षेपाने अनंत ब्रह्मांडांची निर्मिती होते तो कोणाच्या धाकात कसा काय राहील बाबा, ते केवळ अशक्य आहे। मात्र श्री स्वामी समर्थ देव जे आहेत ते लीला विग्रही आहेत, ते निरंतरपणे लीला करत असतात, यापूर्वीही करत होते, आताही करत असतात, आणि स्वामी भक्त त्याचा अनुभव करतात। स्वामी देव मानवी देह धारण करून या ब्रह्मांडामध्ये निवास करून होते, ब्रह्मांडामध्ये निरंतरपणे प्रवास करत होते, आणि त्या प्रवासादरम्यान ज्यावेळेला स्वामी देवांचं अक्कलकोटच्या भूमीमध्ये वास्तव्य झालं आणि ती अक्कलकोटची भूमी परम पावन झाली, तीर्थक्षेत्र झाली, त्या दरम्यान स्वामींच्या सेवेमध्ये जे अनेक सेवेकरी होते, जे अत्यंत पुण्यशील आत्मीय होते, अन्यथा स्वामी देवांची चरण सेवा कोणाला मिळत नाही रे बाबा, त्यामध्ये एक सेवेकरी होत्या सुंदराबाई। सुंदराबाईंकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सुंदराबाई ज्या आहेत त्या मागील जन्मातील प्रचंड मोठं असं पुण्याचं गाठोडं घेऊन आलेला असा जीव होता, आणि ज्याच्याकडे पुण्याचं गाठोडं आहे त्याच्याकडे भगवंत जो आहे तो निरंतरपणे प्रेमयुक्त अंतकरणाने पाहत असतो, कारण त्या जीवाकडून सत्कर्म घडलेली असतात, म्हणजेच भगवंताचंच कार्य घडलेलं असतं। तसं सुंदराबाई ज्या होत्या त्या पुण्याचं गाठोडं घेऊन आलेल्या असल्याने स्वामीदेव क्रीडा करत होते, म्हणजे तिचे लाड पुरवत होते, कारण तिच्याकडे पुण्याई होती, आणि ते लाड पुरवताना बाळ जसं आपल्या आईला कधी कधी सांगतं, आई तुम्हाला इथे घेऊन चल, मग आई त्याला तिथे घेऊन जाते, कधी कधी बाळ म्हणतं मला उचलून घे, मग आई त्याला बाळाला उचलून घेते, कधी कधी ते बाळ म्हणतं आई तू खालीच बस, आई खाली बसते बाळाच्या प्रेमाखातर, आई बाळाच्या धाकामध्ये नसते, आईच्या ठाई त्या बाळाविषयी प्रेम असतं, आणि म्हणून बाळाचे हट्ट पुरवण्यासाठी आई त्या प्रकारच्या लीला आणि क्रीडा करत असते। तद्वतच स्वामीदेव जे आहेत ते त्या पुण्यशील आत्म्याच्या हट्ट पुरवण्यासाठी लीला करत होते, मात्र लोकांना असं वाटलं, कारण कसं आहे, अविद्या मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याने जीव जो आहे तो त्या अविद्येने ग्रासित असल्याने तो त्या देहाकडे पाहतो, त्या देहाच्या पलीकडे पाहण्याची कुवत ताकद त्या जीवाकडे नसल्यामुळे त्या देहाच्या माध्यमातून होणाऱ्या क्रियाच दिसतात, त्या पलीकडचं सूक्ष्म कारण काही दृष्टीच पडत नाही, म्हणून स्वामीदेव कुणाच्याच धाकात नाही, मात्र स्वामीदेव आपल्या भक्तांचे लाड पुरवतात, आणि तसेच स्वामी त्या सुंदराबाईंचे सुद्धा लाड पुरवत होते जोपर्यंत तिच्या गाठोड्यामध्ये पुण्यशेष होत। मात्र जसं तिचं पुण्य लय झाला, त्या पुण्याचा त्या नाश झाला, स्वामींनी आपली क्रीडा केली, लीला केली, आणि सुंदराबाईंना चरणापासून दूर केलं। इथे आपल्याला एक सांगतो गोष्ट, मनोरथपूर्ती पदयात्रा श्रीक्षेत्र गावखडी ते श्रीक्षेत्र अक्कलकोट या दरम्यान माचणूर येथे पदयात्रेचा मुक्काम असताना सुंदराबाईंचे पणतू आम्हाला भेटले होते, आणि सुंदराबाईंचे पणतू असल्यामुळे आम्ही सुद्धा अत्यंत आदरानं त्यांच्याकडे पाहू लागलो, मात्र ते काही पुढे यायला तयारच नव्हते। शेवटी मीच त्यांच्या जवळ गेलो आणि म्हटलं, आपण असे मागे मागे का थांबताय, आपण मागे मागे का थांबताय, तर ते म्हणाले, नाही हो, स्वामी भक्त जे आहेत ते माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहतात, कारण मी सुंदराबाईंचा पणतू असल्याने, सुंदराबाई म्हणजे स्वार्थाचा पुतळा
अशाच प्रकारचं त्यांचं चित्र रेखाटलं गेल्यामुळे लोक आमच्याकडे सुद्धा तशाच नजरेने पाहतात. त्यावेळेस त्यांना मी प्रार्थनायुक्त वचन असं सांगितलं की आपण अत्यंत पुण्यशील आहात, कारण ज्या जीवाकडून स्वामी देवांची फार मोठा काळ सेवा घडली, स्वामी देवांचं सान्निध्य घडलं, त्या जीवाच्या कुळामध्ये आपला जन्म झाला आहे, त्यामुळे आपण ही पुण्यशील आहात. त्यामुळे आपण जीवनामध्ये असं मागे राहण्याचं किंवा तोंड लपून राहण्याचं यत्किंचितही कारण नाही. आपण स्वामी देवांचे भक्तच आहात आणि म्हणूनच आपल्याला सुंदराबाईंच्या कुळामध्ये जन्म प्राप्त झाला आहे. स्वामी भक्त हो, सुंदराबाई या स्वामींच्या निस्सीम भक्त होत्याच, मात्र त्यांच्याकडे पुण्याईचा साठा प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्याने तो खर्च करायचा कसा हे न कळल्याने त्यांनी तो चुकीच्या पद्धतीने खर्च केला आणि म्हणून त्यांचं एक वेगळं चित्र या विश्वामध्ये निर्माण झालं. अन्यथा प्रत्येक भक्त जो आहे तो स्वामींना प्रियच आहे, मात्र स्वामी कुणाच्याच धाकात नसतात. त्यांचा धाक ब्रह्मांडाला आहे, मात्र ते भक्ताच्या प्रेम पाशामध्ये निश्चितपणे अडकतात. तसाच हा विषय आहे. स्वामी भक्तासाठी काय वाटेल ती लीला करतात, क्रीडा करतात आणि त्या भक्ताला आनंद देण्याचा प्रयत्न करतात. श्री स्वामी समर्थ.